यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासो नारायण भगवान की जय अशा जयघोषात रविवारी संपूर्ण व्यास नगरी दुमदुमली होती. सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले व त्यानंतर हजारोच्या संख्येत भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरात विविध गावातून आलेल्या दिंड्यांनी देखील लक्ष वेधले होते. तर मंदिरात केलेल्या सुंदर आरासने मंदिरातील गाभाऱ्याचे सौंदर्य खुलून निघाले होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी गुरुपौर्णिमानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाविक भक्तांना दूध, चहा, महाप्रसाद उत्साहात वितरण करण्यात आले. मंदिरात 21 जुलै रविवार रोजी दुपारी 3:30 वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती. आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमानिमित्त रविवारी यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात 8 ते 10 या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा करण्यात आली. पूजेचा मान सौभाग्यवती दर्शना पेढणेकर व सनी पेढणेकर या दाम्पत्यासह सौभाग्यवती दीपाली पाटील व भगतसिंग पाटील, सौभाग्यवती सुरेखा बारी व नामदेव बारी, सौभाग्यवती नयना बारी व हेमंत बारी या दाम्पत्याला देण्यात आला होता. मंदिरातील संपूर्ण धार्मिक विधी मंदिराचे पुजारी रघुनाथ बावीसे महाराज, अतुल बावीसे महाराज, मनीष बैरागी महाराज, त्रिभुवन बैरागी महाराज, गोपाळ बैरागी महाराज, सारंग बावीसे महाराज, महेश बयानी महाराज, राजू बयानी महाराज, मोरेश्वर बयानी महाराज, अथर्व बयानी महाराज, निखिल वैद्य महाराज, भूषण कुलकर्णी महाराज, प्रथमेश बयानी महाराज, निशिकांत तांबोडी महाराज, हेमंत मुडे महाराज, सोनू नाईक महाराज, भूषण बैरागी महाराज या ब्रह्मवृंदांनी पार पाडली. संपूर्ण धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविक भक्तांच्या दर्शनाकरिता गाभारा उघडण्यात आला. भाविक भक्तांना या ठिकाणी 11 क्विंटलची बुंदी आणि 21 क्विंटल तांदळापासून तयार भाताचा महाप्रसाद काळा हनुमान मित्र मंडळाच्या वतीने वितरित करण्यात आला. हजारो भाविकांनी या संपूर्ण महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच गुरुपौर्णिमानिमित्त येथे रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी 11 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. भाविकांना दर्शनासाठी अडचण येऊ नये म्हणून सुमारे 100 स्वयंसेवक तथा यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी भुसावळ, टाकरखेळा, राजोरा, दहीगाव, मनवेल, साकडी, डोंगरकोठोरा व बोरावल या गावातून सहवाद्य दिंड्या देखील आल्या होत्या. सकाळपासून दिंडीकरांच्या स्वरात कीर्तन भारुडांच्या माध्यमातून श्री व्यासो नारायण महाराजांचा जय जयकार यावल शहरात दिवसभर सुरू होता. त्याचप्रमाणे यावल बसस्थानकापासून भाविक भक्तांना थेट श्री महर्षी व्यास मंदिरापर्यंत जाण्याकरिता मोफत रिक्षांची व्यवस्था आमदार शिरीषदादा चौधरी व आमदार पुत्र धनंजय चौधरी तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या वतीने करण्यात आली होती. हजारो भाविकांनी या रिक्षातून प्रवास करून महर्षी व्यासांचे दर्शन घेतले. मोठ्या उत्साहात यावल शहरात श्री व्यासो नारायण महाराजांच्या जय जयकाराने गुरुपौर्णिमानिमित्त श्री महर्षी व्यास मंदिरात उत्सव साजरा करण्यात आला.
Yeah.
आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या भाविक भक्तांना रक्तदान करायची इच्छा